कतरा सत्य महाराज जी अपने थोड़ा वे देखे मिले और तुलना में खूब अच्छी सुरुआत आरसीबी बॉयज नालबंदीर खूब भारी बॉलिंग प्रदर्शन बॉलर राहुल यता विकेटर ऑफ पतन सुपर सुंदर बॉलिंग प्रदर्शन पटको बॉल तो कट कराए ना मजबूर कि बैट्समैन है ना ठीक है। खूबज भारी शुरुआत अपने देखे मिली जता नालबंदी टीम कहती बिल्कुल चांस को खाता कौन खुला था लेकिन विकेट पड़ोग धीरे पड़त खूब सुंदर शॉट निकली जता बैट्समैन नितिन बैटे में थी फक्त एक रन नहीं थी समाधान मानव पड़े नितिन ने बरबर टीम खाता खुलो एक रन थी पहली बार प्रगति पथेप बॉलर तो राहुल अगलो बॉल राहुल लेता है सामना करी और संतोष चौहान पटान मारे प्रयत्न तो बैट कट लीधो किपरेर हाथे में एक निर्धाव चंडूर समापन खूब अच्छी शुरुआत अगलो बॉल सामना करे संतोष वटान मारे प्रयत्न प्रयत्न सुधा है तो फेल गयो संतोष रन एक निर्धाव चंडू समापन एर बरबर पहली वर समाप्ति एक वर समाप्ति नंतर स्कोर बोर्ड स्कोर चा एक रन खूपच अच्छी नपीतुली बॉलिंग नाकोच ये तो राहुल मजबूत स्थिति में उभो करते आमनी टीम है ना एक विकेट एक रन
बैटिंग कर रहा था, एक रन थी संतुष्ट। शुमेर बॉलिंग एकदम जबरदस्त परफॉर्मेंस। जैसे शिवम गोलंदाजी करे वैसे बैटिंग भी करे, स्ट्राइक एप से स्ट्राइक एप नितिन देखा वट्टान मारे प्रयत्न की तो वत्रा दाची बॉलिंग शिवमेर डॉट बॉल। चार रन मिसफील्ड होता कीपर गांधी ने चौकार मारो था बैटर ने बैटर रन चादारो था मैं बोल रहा हूँ तो तुमने आने तीसरी और प्रगति पते था खूब धीमी सुरुआत जवाहरलाल रसायनी होटल मारो तो पण इथं फिल्डर बॉलर आले तर पहिलो रन ते जितले तर दुसरा रन रन आउट चान्स मारो पण पूर्णपणे थ्रो हातेमा आयो कोणी आणि आता दी रन कंप्लीट बरोबर स्कोर बड स्कोर लागे जावे लग 15 रन तिसरी ओवर प्रगती पत्याच आणि बॉलरचा रन आउट चान्स म्हणून आणि आता आणि आता विकेटेला
इतने विकेट है ना ऋतिक गेवचा सामना करिए राहुल है वटान मारे प्रयत्न कट लिया बैठे पर विकेट है पतन दूसरो सलग विकेट डीजे निर्बरोबर तीन ओवर समजते स्कोर बड़े स्कोर चाह 15 रन आणि चौथी ओवर लेना आरोच बॉलर शरद आणि सामना करे शरद है ऋतिक खूब आज की सुरुआत आबेलंग पूर्णपणे स्कोर बड़े थंबाड़न रिकॉर्ड मिले तो आरबी आरसीबी बॉयज नालबंदी रे बॉलर एक सुंदर बॉलिंग प्रदर्शन खूब आचो प्रदर्शन आबेलंग आणि अब चौथो ओवर लेना आरोच शरद आणि वटान मार दिनो नॉल बिल्कुल बॉल फिल्डर है फिल्डिंग करत होते दुसरो रन प्रयत्न दुसरो रन भी आता कंप्लीट है गो पूर्ण पिणे बॉल नो नो मैन्स लैंड में पड़ो जतल फिल्डर व बॉलिक नाव चोतल एवटी दी रन कंप्लीट है गे आणि यार बरोबर स्कोर बोर्ड हलकसो आंग सरगोच दी रन थी 17 रन पर चौथी ओवर प्रगतिपथे आता जर शरद आची ओवर नाकच तो एक रणगतीर अंकुश कायम रिया पूर्ण प्रयत्न रिया तो रसायनी टीम की अपना स्कोरबोर्ड थोड़ा हल्क्या आंग सरकार मैं ऋतिक काही प्रमाण मैं खरोट रहता अपने दकार दीप आले सलग छे रन आव घे एक दी रन आणि एक चौकार आबा ओवर बैटे मध्य निकलोच डीजे शरद गंदी सुरुआती ओमई थोड़ा शरद कमी पड़ोच आगले चार बाजे बॉले में नक्की कम बैक करिए ऋतिक भावी हेरो शरद पर फिल्डर राहुल बिल्कुल प्रेक्षक बन बॉलेन कलेक्ट करें राहुल दारोच डीजे खूब तीन ओवर खूब अच्छी पड़ी थी शरद गांधी अच्छी बॉलिंग अपेक्षा जरूर की नालबिंदर कैप्टन शरद अगलो बॉल पट अरे कट मार दिन यू बॉल सुधा बाउंड्री लाइन भारतीय फिल्डर ने वटान लाने पड़िया खूब अच्छी बैटिंग बरबर आज मुंबई पोलिस अनिल भाऊ आगमन योगच और विनंती करो अपन स्टेज पाणो अपने आयोजक एवडी एक हल्को अतिथि सत्कार करे माया कैमेरा मैन आकाश अरे अनिल भाई हमारे नायक साहब लोन जाटी मेरे संघ मालक आनी कैप्टन ये ग्रुप है रे पुंडलिक भाऊ जाधव यनूर सुधा आगमन एक आयोजक टीम एवडी थी उन्होंने स्वागत करे मावच खूब अच्छी सुरुआत ऋतिक किदो कम बैक किदो एक डॉट बॉल नागता शरद जी अपेक्षा शरद गंदी थी वो प्रमाण शरद तो थोड़ा महाग साबित हो कैप्टन ने थोड़ा अड़चणे नाक दिन आगले दी बॉल एम कम बैक करे शरद हल्के अतिथि पैक बॉल आनी फॉलो थ्रू में कॉटन बोर्ड विकेटर पतन डीजे
शरद लगातार रन दे नंतर छोटे दिवाले कम बैक की दो एक डॉट बॉल नाखो धड़ाके बाज बैट्समैन ऋतिकेरो विकेट लेत एक रणगति पर अंकुश लगा थोड़ी पार हाथ बार लगाए थे तो शरद आता अब चार ओवर समाप्ति नंतर स्कोरबोर्ड पर स्कोर छ 31 रन थोड़ा प्रमाण में सम्मानजनक स्कोर अपन ये तो खेतो आए कारण पहली तीन ओवर में खूबच स्कोरबोर्ड दबगो तो पर तीसरी ओवर ऋतिक कम बैक की दो आणि नवीन बॅट्समन संतोष जाधव ऋतिकेर विकेटीनंतर जबाबदारी स्वीकारतो संतोष जाधव आणि शॉर्टर वारे में संतोष जाधव व आणि कुमार एकच प्रयत्न रिय की जास्तीत जास्त रन आपण कसं काय कलेक्ट करतो आहे आणि ओनू रणगंती गती बांकुश लगावास आर सी बी बॉयज नालबंदीर सिनियर खेळाडू आणि ऑलराउंडर खेळाडू सतीश राठोड बॉलिंग जबाबदारी स्वीकारण्याचं टीम एवढी ती पाचवी ओवर आणि वैयक्तिक पहिली ओवर लेत आणि सतीश बॉलिंग मार्के पर तयार छ आणि ओवर सामना करतो कुमार तत्पूर्वी एक सुंदर फिल्डिंग सजावट सतीश देखील मारित बिलकुल बॅट्समॅन प्लॅनिंगनुसार आणि बॉलिंग प्लॅनिंगनुसार फिल्डिंग सजायचं आणि बॉलिंग मार्के पर रेडी छ सतीश भाऊ आणि ओवर सामना करायचा कुमार जयशवाला रसायनी टीमेरो कॅप्टन पहिलो बॉल फुलटॉस बॉल बॅट आयो कोणी आणि आता एक रन दुसऱ्या रनेर प्रयत्न आणि पूर्णपणे प्रयत्न फसो कुमार भैरो आणि रन आउट रूप में एक विकेट मावरोच आर सी बी बॉयज नालबंदीनं कुमार विकेटे नंतर एक कुमार विकेटे नंतर दुसरो कुमार अर्जुन कोण जो आणि अर्जुन भाऊ कुमार रन आउट विकेटे नंतर बॅटिंग मार्के पर रेडी सामना करे सतीश भाऊ पहिलो बॉल दुसरो बॉल सतीश भाऊ हाती मेथी फटको बॉल आणि अंपायर निर्णय आरोच वाईड बॉल और बरोबर एक अतिरिक्त रन बरं पडत रन संख्या मी पहिलो बॉल पूर्णपणे बॅट्समॅन डिलेप नाके प्रयत्न फुलटॉस घेतो आणि एक रन आउट रूप विकेट मलो अगलो बॉल येत नाही सतीश सामना करे अर्जुन फटको बॉल आणि वटान मार दिन होता अर्जुन फिल्डर बॅट आणि फक्त प्रेक्षक म्हणून होता फिल्डर प्रयत्न होतो फिल्डर बॉल कलेक्ट करेल पण पूर्णपणे कलेक्ट करून आणि बॅटमध्ये कार फटको बॉल येतो अगलो बॉल लेताना सतीश परत वटान मार दिन पण पूर्णपणे बॅटे पर बॉल आगोने कॅच टारोचा किपर स्वतः संग्राम भाऊ आणि एक सुंदर कॅच आणि विकेटर पतन जास्तीत जास्त रन येवर में लिहर प्रयत्न मी जय शवालाल रसायनी टीम थोडा संयम छोड्यान रमडी जोर मुळे विकेटेर सुद्धा पता नाही रोज एक षटकार खूप अच्छा लगाय तो दुसरे बॉलर प्रयत्न येतो अर्जुन मैरो पण प्रयत्न फसो आणि एक विकेटेरो पतन आणि वटान मारे प्रयत्न बॅटे हेटेर बॉल खोदन काढवतो फिल्डर बॅट्समन पण एक रन दुसरे रन प्रयत्न विकून कारण चुस्त पुस्त फिल्डर शरद बॉले पर खूप फास्ट आहे आणि आता फक्त एक रन येते समाधान मानलं पडे बॅट्समन वसंतेनं आणि आता स्ट्राईक किपरचा संतोष जाधव सामना करे सतीशेर बॉलेर
उपरा अच्छी बॉलिंग एक षटकार खाई नर कम बैक की दो संतोष स्कोर बोर्ड स्कोर लगे अपलंग 40 रन आणि पाचवी शेवटी रोवर प्रगति पदेपच यानंतर महत्वपूर्ण सूचना च अगली टीम हजर है जाणू अगर हजर ये घेणू तो इथं प्रेजेंटी लगा देणू आणि पटको बॉल पूर्णपणे बॅटेबली तुकोण आयो एक रन दुसरे रन प्रयत्न नक्कीच भी आणि रनआउट चान्स आणि रनआउट कुपाची थ्रो आणि यदि विकेट पाचवीवर प्रगती पदेपच जो प्रयत्न है तो राकेश राठोड घेऊचा संतोष विकेटे नंतर आणि आणि अटको या बॉल अतिरिक्त व्हाईटे रुपये मारोचा रन येत आणि 42 रन बोल्ड ब्लॅक घ्यायचा आपला आगली टीम यानंतर येते मॅच आळीच साई 11 बीड वर्सेस नाईक साहेब लोंजे अ दोन्ही कॅप्टन आणि टी शर्ट कलेक्ट करली त्याचं विनंतीच आपण टॉस करू असू पेंडाले आजाणो आणि खूप सुंदर बॉल आणि बरोबर डॉट बॉल समापन आणि एक पहिली इनिंग सुद्धा समाप्ती पाचवर समाप्तीनंतर स्कोर बोर्ड स्कोरच 42 रन 43 रन बनाणूच नालबंदी टीमेनं खूप सुंदर बॉलिंग एक शरद चोडण बाकी चारही बॉलिंग खूप अच्छी पडी शरद बॉलिंग भी खूप अच्छी पडी भले चार बॉलिंग भले रन दिन पण छोटेनं एक रन गती पर अंकुश लगायो आणि ऋतिकेश सारखे बॅट्समॅन येणं पवेली येणे रास्ता दाखा होतो शरद गेमचं गेमेमय चढवता येतो जरच संतोष सतीश मामान कस काय बोलया बाबा सतीश मामा निंदे में फोन लागत होता मी म्हणतो तिथे येतं सपोर्ट की त्याच्यामुळे नालबंदी टीमवर खूप खूप आभार मानूचो खूप अचो खेळत काळे आणि रणगती पर अंकुश लगाय सुद्धा कामयाबीच 42 रन आणि एक महत्वपूर्ण सूचना तर एर नंतर जे बी मॅच ओ डबल साईड माडे माय एर नंतर जे बी मॅच आहे ओ दोन साईड रमाडे माय येर दोन कॅप्टन येणू लोंजार कॅप्टन पुनली भाऊ जाधव आणि साई 11 बिल्डर कॅप्टन राहुल सर आपली विनंतीच आपण टॉस करू आज स्टेज बाजवणू जल्दी जल्दी खूप आचो गरगाण मेल जयशवालाल रसायनीर कॅप्टन विनंती आपण जल्दी जल्दी फिल्डिंग सजाणू कॅप्टन बॉल बॉल होतच शिवम भाऊ अंपायर कडे बॉलचा
लोनियर कैप्टन आणि साहिल एंड बिडर कैप्टन प्लीज जल्दी आओ स्टेज पर। पुनलिक जाधव पुनलिक जाधव नाश्ता कर रहे ना, चलो जल्दी आ जाओ। राहुल सर आवाज सामर मारतो अपन स्टेज पानो अगले टीम मैच टॉस है मार मते नाईक साहब लोंजा टीम कैप्टन अनिल भाऊ इतना हजर है स्टेज पर। आप विनंती करू चो राहुल सर यून अपन सुधा स्टेज बाजर यून टॉस वास तत्पूर्वी जय सवालाल रसायन टीम कैप्टन अपन फिल्डिंग सजा बैट्समन ने तो रेडी है जल्दी जल्दी फिल्डिंग सजा 20 ओवर है मैं 5 ओवर है मैच पांच राहुल सर विनंती अपने जर आप मारा समय तो स्टेज पाणो आगलो टीम कैप्टन हजर है गोच प्लीज सहकार्य करो दर्शक आज रो अपनो दूसरो दन दूसरो सदनी रो दूसरो सामना अपने देख रहे था एर नंतर एर जे सामना है वो पूर्ण सामना डबल सेट रमाडी माया येर दो ही कैप्टन प्लस प्रत्येक कैप्टन ने ना ये सूचना पालन करनो छ आयर बरोबर दो ही टीम मेरा कैप्टन ने ताजा रह गए छ मैं श्रीकांत राठौड़ फोन विनंती करूँ अपन टॉस कर ले टॉस शेयर क्वाइन श्रीकांत भाऊ हाँ भूषण भाई आज भूषण भाई आज तू भी सारे नाव नहीं आने लगली दूसरी इनिंग सुरुआत बेनदारी बैट्समैन रोहित चव्हाण आणि शिवम राठौड़ आणि बॉलिंग मार्के पर राम कोण टच गो नाईक साहेब लोंजे टॉस विन की दिस जल्दी जल्दी निर्णय करानो बॉलिंग मार्के तयार छ राम सामना करियो रोहित चव्हाण ले स्टार्ट 43 रन रो टार्गेट सेट की दिस त जयसवालाल रसायनी डिपेंड करनो छ 43 रन पहले बॉल में ये था बैटर खड़ा रोहित विकेटर पतन डीजे आकाश भाऊ खूब आज की शुरुआत रोहित चव्हाण सारे धड़ाके बाद बैट्समैन पवेल सदा कालो राम बैटर कड़ा लेता पहली स्लिप है मैं कैच दे मैं भाग पाड़ो आनी बिल्कुल छीरे पर आउट होता रोहित आनी ओवर जागा लेन गए तो शरद रावलपिंडी एक्सप्रेस शरद ऑलराउंडर खेलाड़ू एक ख्यातनाम खेलाड़ूच ठाणा जिल्ला में ओपन नेम सुधा शरद बहुत निवड़ आनी वर बरोबर जो खेलाड़ूच शिवम राठौड़ एमपी ती बिलोंग कराच पण ठाणा जिल्हा में प्रत्येक लिंक सामना में ओनर सिलेक्शन कन्फर्म रच आज वो बदलापुर सवालाल महाराज चषकेम सुद्धा ओनर प्रत्येक वर्षी हजरी लागच एक ऑलराउंडर खेळाडू आरसीबी बॉयज नालबंदीर प्रतिनिधित्व करताना राम सामना करे शरद खूप अच्छी बॉलिंग करो प्रदर्शन पहिलेच बॉल में विकेट वटा ने तब बैटन निकोता बॉल बिल्कुल
गोलीर गति दी बॉल बाउंड्री लाइन ने बाहर दान पड़वानी षटकार। बैटर हेट बॉल नाको तो उन्होंने जबरदस्त कलेक्ट की दो शरद षटकार शरद है बैटे में निकलो पहलो टीमे स्वतार खाता खोलो चो शरद छे रने थी अगले बॉल रामे सामना करे शरद पटको ये बॉल ऑफसाइड धलकिया दी थी मारे प्रयत्न तो बीट ये होता शरद दाव चंदूर समापन एल बरोबर जबरदस्त चूरस साल रिच लड़त थाल रिच बैटर वर्सेस बॉलर 42 रन टार्गेट चेस करेर च शरद आणि 42 रन डिपेंड करून च इथं जॉय सवालाल रसायने सुरुवात खूप अच्छी एक षटकार भेटेनंतर लगातार डॉट बॉल घात आणि एक रणगती अंकुश लगाय मी सफल येताना त्या करायचं आपण नाही तर राम प्रयत्नच कारण टार्गेट काही घणो मोठो जी चा 42-43 रन डिपेंड करून च आणि शर्दीर प्रयत्न चालू च जय सवालाल रसायनी रो आणि खूप अचो प्रयत्न शरद ओटान मार दिन आणि आता फॉलोथ्रू में विकेट रो पतन कॉटन बोल्ड शरद सारखे धडाकेबाज बॅट्समॅन विकेट डीजे विनंतीच आपण 12 गाडू पेनाल्टी का 12 खेळाडू ऊपर बेटार तो नव्हतं पेनल्टी लाग जाय दिन आणि योगेश शरद विकेट नंतर शरद पहिले वाले षटकार मारो दी डॉट बॉल प्रेशर अंगे लिधो चौथे वाले षटकार मारे प्रयत्न तो पण बिल्कुल बैटर पर बॉल आयोगों ने बैटर कड़ा लिधो आणि एक बॉल जागे पर उचवतो फिल्डर बॅट्समन फलोत्र में कॉटन बोर्ड कराया था शरदीन आणि जो रणगती बाळे बा उठ आई उतारल गाडी मध्ये जनरेटर उतारे मदत करतोय कोण होते अगदी बरोबर आले ताणी अगला बॉल योगेश सामना करिया रामेर बॉले आणि ओटान जबरदस्त शॉट आहे तो योगेश सर बॅट मध्ये निकलो बॉल बिल्कुल बाउंड्री लाइन ने 12 षटकार आवाज प्रेशर में एक विकेट पड़ो तो बैट्समैन प्रेशर में आउट आणि प्रेशर रोखे सारको छापाकाटा रूपे में चालू रच क्रिकेटर मैदान पर आणि ओरच आपण आप देखिए तो एक डॉट बॉल पहले बॉल में विकेट दूसरे बॉल में षटकार दी डॉट बॉल वो नंतर लगेच विकेट थोड़ा प्रेशर बिल्ड हो बैट्समैन पण प्रेशर लीधो कोणी आणि छोटे बॉल में षटकार भेटो पूर्णपणे प्रेशर नाक दिने जय सवालाल रसायनी बॉलर येणं आणि आता अगलो बॉल लेत आणि आरोच बॉलर वसंत आणि वर बॉलिंग सामना करिये शिवम हलक्या तिथे कट आणि येतं बिलकुल फिल्डर दोन लिहिले शिवम आणि
शिवमेरो विकेटर पत ने खूब मोटो झटका भेटो जो नालबंदी टीम ना डीजे पर आउट है सकत है ये रोज एक प्रचिति अपने मिली था शिवम पे रूम पे खूब जबरदस्त ग्राउंड का जाया वालों शिवम पर आज देना और चालो को नहीं खूब सुंदर शॉट मारो तो कट पर बराबर फील्डर है ना टिप ली तो आने एक तो विकेटर पतन हो और बराबर आज वसंतर सुधा सुधा वर्य शुरुआत विकेट दी इसा राम सुधा वर्य शुरुआत विकेट दी की दो तो आने वसंत सुधा विकेट दी शुरुआत की दो आने अब और जागा लेंगे होते तो शिवमेर जागा लेंगे होते रोशन शिवम ओपनिंग की दो तो जैसे चांस मलो को नहीं पहली ओवर में दूसरे ओवर में पहले जुबाल रमो आने ओ में विकेट दे दिनो जीरे पर विकेट हो शिवमेरा आने एक मोटर झटको लागो ये था नालबंदी टीम इन अगलो बाल आने जबरदस्त मांगे प्रदर्शन वसंत ने क्लीन बोर्ड वाला दिनो जेता रोशन ने ना डीजे चालीस रन डिपेंड कर पांच ओवर में खूब सोपो टार्गेट दाखा रहा जो नालबंदी इन्हें अवगढ़ करता जयसवाला रसायनी रे बॉलर पूर्ण तन मन धन्य थी पूर्ण जोग देने से अपनी टीम ने विनर घोषित करे वास आने लगातार दी बॉले में दी विकेट ये तो मिले वसंतर बॉलिंग में पहली कैच आउट कराए शिवो में सरके बैट्समैन नंतर क्लीन बोर्ड की दो ये तो रोशन इन आने खाता सुधा खोले को दिनो दी बॉले में दी विकेट हैट्रिक विकेट है वसंत आणि बैटिंग मार्ग संग्राम अब वसंत भारी पड़े कि संग्राम अगले वाले में अपने देखे मिले खूब जबरदस्त प्रेशर बिल्ड कर देने जा नालबंदी टीम पर जैसे हलाल रसायनी टीम पूर्णपणे हावी है वो प्रेशर है ना हल्को करे काम संग्राम भाऊ जरूर करे असं वाटायचं हैट्रिक बॉल है तो आने सुंदर शॉट संग्राम बोर बैट में निकली चौकारे वास डीजे तो कई प्रमाण में संग्राम बहु बॉलर ने तो विचार करें बाग पार दिनों से कारण आगे पर यार बाले ना ऑफसेट है ना पर तो उस शॉट उस बॉल पर ये तो हेलो खूब आने एक
गैप मार देना था संग्राम भाऊ, एक रन दूसरे रन बिल्कुल प्रयत्न को नहीं, कारण संयम रखाड़ी तो मैच में वो टकन रही है। बराबर दीवार समाप्ति, दीवार समाप्ति तो स्कोर बोर्ड ऑफ स्कोर लगे थे 21 रन, खूब आची ओवर पड़ी थी, पर दी चौकार मैच रंग बदल ना गर बराबर हमारे लाड़के मामाश्री गोकुल भाऊ राठोड़ ये नो रेत आगमन हो गए मैं विनंती करूँ था अपन स्टेजे पानो आर एस बी सी बॉयज नालबंदी टीम रे वरिष्ठ खेलाड़ू आनी बहुतेक संघ नायक गोकुल भाऊ राठोड़ मार्गुन चौ अर्जुन भाई चौहान इन्होंने विनंती करूँ था अपन उन्होंने स्वागत करूँ मामा जामार अनिल चौहान अपने मास्टर ये नो रे सके मामाश्री कैमेरा सागर कद गयो रे धन्यवाद मामा बेटो मामा ये नामेन सपोर्ट करे ना आए तो खूब खूब धन्यवाद मामा अपन वेळे मेल काढे ने ताजरी लगाए सहकार्य सुद्धा किद्याचं या वर्षी आपण ना खूप आचं वाटायचं दुरे दुरे ती सहकार्य हात आमेन मळायचं आणि एक आचो आणि तीवर समाप्तीनंतर स्कोर बोर्ड लागायचं स्कोर 21 रन गोकुल भाऊ राठोड़ जो अपने ना सपोर्ट की देच मार्वल टी कंपनी ना मैनेजर पदे पर सद्या विराजमान चर बरोबर संग्राम बैटमेदी को तुमका षटकार डीजे किस केसुला प्रतिष्ठान रे कैप्टन महेश भाऊ आणि इथं विकेटर पतन माईज येनोरा स्वागत करे मारोच गणेश भाऊ चव्हाण येनोरा असते कॅमेरा रेडी सर आणि खूप आचो बॅटिंग प्रदर्शन करत होतो संग्राम आणि इथं संग्राम विकेटर पतन पहिले बाले में षटकार भेटो दुसरे बाले में इथं विकेट संग्राम भाऊ खूप अच्छी बैटिंग कर रो तो पण दी चौकार आणि एक षटकार उन बैटमेदी निकले स्कोरबोर्ड आणि आपली टीम सुद्धा एक मजबूत स्थिति में लाताने उभो कर देन होता संग्राम भाऊ आणि आप संग्राम भाऊ जागा लेन गेचो राहुल पहिले बॉल में षटकार भेटल्यानंतर कमबॅक केदो आणि संग्रामे सारखे बॅट्समन ने पहिले ने वापस भेजो वटान मारे प्रयत्न पर पूर्णपणे बीट कराए हल्के अतिथि पे कहो बॉल आणि निर्धाव चेंडूर समापन सेकंड इनिंग चाल रही 42 रन डिपेंड कर रहे तो जय सेवालाल रसायनी आणि आता हल्के अतिथि को अलताणी पॉइंटर दिशा एक रन प्रयत्न आणि आता सफल प्रयत्न में राहुल आणि सायके पायचा लेफ्टी बॅट्समन योगेश खूपच भारी बॉलिंग प्रदर्शन अभिलंग उतरा संयमी थी अपने बैटिंग सुधा प्रदर्शन देखे मिलच टोटल स्कोर 42 रन बना जे सर आल रसायनी 43 रन उन्होंने टार्गेट ये तो डिपेंड कर टाई अगर मैच होते तो सुपर ओवर रमाडे माय ये सुधा सूचना कैप्टन लोग अगलो बॉल बॉलर रामेर सामना करो तो योगेश पहली ओवर में योगेश एक बाले सामना किया तो रामेर अनोमे सुधा षटकार मारो तो योगेश अगलो बॉल राम सामना करे योगेश पटान प्रयत्न आता फिल्डर बॉल है देखा कहीं कैच जबरदस्त विकेटर पतन योगेश सर के धड़ाके बाद
बैट्समैन एरो विकेट डीजे खूपच भारी मॅच आपण देखील मयुरीचा चुरशीर मॅच आहे बिलकुल टक्कर जो बॅट्समन भारी पडत होतो लगेच बॉलर हवी हजारोच आणि मॅच जो पारडाच समान चालूच तिसरी वर प्रगती प्रदीपच आणि 28 रन बोर्ड लागेच तिसरी वर शॉर्टर बॉल आणू बाकीच 13 बॉल आणि 15 रन समीकरण खूप आज समीकरण बना ना की बॉलर यान खूप मेहनत करण 13 बॉल में 15 रन अशक्य छे नी पण बॉलर जर मेहनत की तो 15 रन डिपेंड करण सुद्धा अशक्य छे नी कारण बॉलिंग गियर हा बॉलर ने तो जर फिल्डिंग योग्य साधच फिल्डर तो नक्कीच डिपेंड करे में सफल है सगच जय जवाहरलाल रसायनी अगलो बॉल लेता राम सामना करिय समाधान आने पटको बॉल लेग साइड दिशा में कोल दिन तो फिल्डर बॉल डारो एक रन दुसरे रन प्रयत्न समाधान है पण तो मना कीधो राहुल एक रन ने ती समाधान समाधान मानलो पड़े होता बराबर ओवर समाप्ति तीन ओवर समाप्ति स्कोर बोर्ड स्कोर 29 रन आप समीकरण 12 बॉल में 14 रन बनो अवगढ़ हाँ डीजे खूप अच्छी बॉलिंग नाक्याच पांच खेळाडू तंबू रसादा कादीन आबेलंग बॉलर तीन ओवर में पण रन गति रोके आबेलंग जास्त सफल है कोणी सरासरी पांच विकेट सॉरी छे विकेट भाई सॉरी माफी चाहू छु छे विकेट एक छे विकेट एक माफी चाहू छु आणि अगलो बॉलर ऋतिक आणि ऋतिकर सामना करे समाधान दिवरे में 14 रन 6 विकेट तहिकीच पतन 4 विकेट जरी तले सफल जावच रसायनी तो नक्कीच विजय भागीदार बनिया अगलो बॉल ऋतिकर पटको बॉल आणि जबरदस्त विकेट येता समाधान है सुधा विकेट पतन पहले बॉले में डीजे या फील्डर कुमार भाऊ कैच लिदो अर्जुन भाऊ कैच खूब प्रेशर है मैं बैट्समन वटान मारे प्रयत्न तो पूर्णपने बैटे पर बॉल आयो को आणि नवीन बॅट्समन अरुण 7 विकेट पतन हे गोच आता जर जयशवाला रसायनी 3 विकेट लिए मैं सफल जावच तो नक्कीच मॅच ओनू राहते जावच मॅच समीकरण खूप सोपच दोन टीमे वास 13 बॉल 14 रन 13 बॉल एम सॉरी 11 बॉल 14 रन आणि 3 विकेट खूप जबरदस्त बॉलिंग सलग तिसरी अशी ओवरच जे पहिले बॉले में कॅच आउट करा भाग पाडायचं बॅट्समन येणं आणि एक मजबूत स्थिती में सध्या जयसेवालाल रसायनी
कारण पूर्णपणे बॅट्समन पर प्रेशर बिल्ड कर मेलेच आणि एक बेनिफिट ऑफ जो जावच सध्या जावच रसायनी टीम आहे ना आणि अगलो बॉल ऋतिक पूर्ण कॅप्टन सहमती सुंदर फिल्डिंग सजावट सामना करी अरुण भाई वटान मारो तो फिल्डर बॉल येटा आणि जबरदस्त शॉट अरुण भाई बॅट मध्ये निघली षटकार आवाज दिजे बॅट्समन प्रेशर आणि दुसरेच बॉल पर षटकार खाताना बॅट्समन पर प्रेशर हलको कराय अरुण भाऊर बॅट मध्ये निघलो षटकार आणि एक प्रेशर जो बॉल होतो हलको करा दिन समीकरण बनको 10 बॉल में 8 रन नेरो अगला बॉल पटको बॉल लेग साइड दिशा में व्हाइट बॉल येरो यार बरोबर एक अतिरिक्त रन आणि एक बॉल सुद्धा शिल्लक मारो जे नालबंदी टीम है ना खूप सुंदर सुरुवात किदो तो ऋतिक अगलेच बॉले मी थोडा विकेट प्रयत्न येतो पण क्रिकेटच बॅट्समन बी काही विकेट देव असंच पिचे बुतरेनी मळो बॉल आचो वटान मार दिन बाउंड्री लाईन बाहेर षटकार आवाज आणि जो प्रेशर बॉल होतो कमी कराय अरुण भाऊ अगलो बॉल फुल टॉस बॉल आणि फिल्डर मॅच कॅचर चान्स येतो पण कॅच कोणी पण येतो कमीत कमी चौका आडा आणि धीरन आडा आपल्या टीम आवाज पूर्ण शरीर बॉल समोर जोग दिन होतो आणि धीरने ती येतं समाधान मानव पडे अरुण भाऊन खूप टफ अच्छी मॅच चालतीच आणि स्कोरबोर्ड पोचगोच 38 रन पर अगलो बॉल प्रतीक सामना करे अरुण परत उज बॉल पटको हो अपसाइड टू दिशान आणि फक्त एक रन येत मळे अरुण भाऊन खूप चतुर आहे ती बॅटिंग करायची तर अरुण भाऊ आपला सामना करूया राहुल ऋतिकेर समीकरण आप थोडा अवघड एक होच जयसेवाला रसायनी वास बिलकुल 3 विकेट होऊन टिपणूच आणि 4 रन बचावास सॉरी हा 4 रन बचावास 3 विकेट टिपणूच अगले साम राउंड वास पदार्पण करास 3 विकेट टिपणूच होऊन अगले बॉले मी सामना करत राहुल पटको बॉल आणि इथं कॅच प्रयत्न बिलकुल फिल्डर होता सावध कोण येतो आणि एक चान्स मिळव राहुले ना बॅटर कट लेत आणि बॉल बिलकुल लेग स्लिप मे चालू होतो फिल्डर हाते मी पण फिल्डर पूर्णपणे सजग न रेमुळे ते एक चान्स मिळव आणि एक रन सुद्धा मिळव हे विकेट तर मला जावचं तो खूपच मोठो प्रेशर बिल्ड येतो नालबंदी टीमे पर पण विकेट कॅच सुटेमुळे एक प्रेशर हलको येऊ आणि एक खूप अचो चान्स मिळवतो नालबंदी टीमे आता सामना करे अरुण भाऊ आणि एक सुंदर बॉलिंग आहे प्रदर्शन डॉट बॉल इयर बरोबरच खूपच सुंदर ओव्हर नाकोचा ऋतिक 10 रन भले खर्च घेतो पण विकेट सुद्धा लिहितो आणि एक प्रेशर बिल्ड घेत होतो पण एक षटकार खायमुळे समीकरण पूर्ण बदलगो येत आणि अगलो 3 रन आणि 3 विकेट जयसवाला रसायनी जर 3 ओव्हर मे 3 रन न देता विकेटला जर 3 तो नक्कीच विजय घोषित होच आणि नालबंदी टीम 3 रन जर बनावच अगले राउंड मी पदार्पण करायचं बॉलरच अविनाश जाधव भरपूर मॅच आपण अशी देखायचा की 6 बॉल एक एक रन सुद्धा निघले नाही क्रिकेटच क्रिकेट मे काही चमत्कार आहे सगळंच विकेट
आज बचाण खूब गरजेच आहे. नालबंदीनं छे बॉलवर डिपेंड करताना विकेट जर जाचं तो फार थोडं अवघड समीकरण बनायचं, आणि विकेट जर पचालं तर नक्कीच विजय घोषित ये असं मन वाटायचं. पहिलो बॉल हलकी अतिथी कोल दिनो त्याचा हुशारी रो क्रिकेट दकास प्रदर्शन राहुल बॅटिंग मध्ये आणि येतं दी रन तिसरे रन प्रयत्न आणि तिसरो रन बी निघाला आणि येतं 43 रन बरोबरी मॅच विन केलं होतं. राहुल चालक येते बॉलन फक्त ढकेल दिन होतो स्लिप आणि थर्ड स्लिप आणि गलूर दिशामय आणि 3 रन दिले मग सफल हो यार बरोबरच ही मॅच विन केलं आरबीसी बॉईज नालबंदी. अभिनंदन ये विजयी सलामी देवी बदल आणि खूप अचोक खेळ संयमी खेळ दाखवले आणि